नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय टी आय मशिनिस्ट यूट्यूब चैनल वर मी देवदास बड़े क्राफ्ट इंस्ट्रक्टर मशिनिस्ट आय टी आय अहमदनगर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मागील पाठाला आपण बोर डायल गेज त्याचे पार्ट्स आणि त्याची घ्यायची काळजी याची माहिती घेतली। आजच्या पाठात आपण झिरो सेटिंग अँड रीडिंग ऑफ बोर डायल गेज हे पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण त्याचा झिरो सेटिंग पाहणार आहोत, नंतर रीडिंग कसं घ्यायचं ते पाहणार आहोत आणि रीडिंग एग्जांपल्स काही आपण घेणार आहोत। यामधून आपल्याला बोर डायल गेजचं झिरो सेटिंग कशा प्रकारे करतात, त्याचं रीडिंग कसं घेतलं जातं आणि त्या रीडिंग आपल्याला घेता येण्यासाठी वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला रीडिंग बोर्ड गेज आपल्या हातात दिल्यानंतर ते बोर्ड डायल गेजचं रीडिंग आपल्याला वाचता यावं यासाठी आपण त्याचे काही रीडिंग एक्झाम्पलसुद्धा घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण पाहूया झिरो सेटिंग। मित्रांनो, द डायल ऑफ द बोर गेज शुड बी सेट टू झिरो बिफोर टेकिंग मेजरमेंट। आपल्याला कोणतंही इन्स्ट्रुमेंट माप घेताना त्याचं झिरो बरोबर आहे का नाही हे पाहून घ्यावं लागतो। उदाहरण आपण मायक्रोमीटर जरी घेतला तर सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे, मायक्रोमीटरचा अनव्हील आणि स्पिंडल जुळून पाहायला पाहिजे की जेणेकरून तो तुमचा डेटम लाईनचा झिरो आणि थिंबल झिरो बरोबर मॅच आहे का। जर ते झिरो बरोबर मॅच असेल तर आपल्याला तो पुढचं रीडिंग काय करेल तो बरोबर देईल। तशाच प्रकारे बोर डायल गेज वापरताना बोर डायल गेजला आपण ज्या जॉबच्या बोरनुसार जॉबच्या होलच्या साईजनुसार आपण अनव्हील इन्सर्ट बसवल्यानंतर आपल्याला ती साईज त्या साईजला जी आपल्या साईज चेक करायची त्या साईजला बरोबर तुमचा डायलचा झिरो करून घेणं गरजेचं असतं आणि त्याला झिरो सेटिंग असं म्हणतात। सेटिंग रिंग्स आर अवेलेबल फॉर झिरो सेटिंग। आपला ह्या बोर डायल गेजचं झिरो सेटिंग करण्यासाठी एक साधन दिलेलं असतं, त्याला सेटिंग रिंग असं म्हणतात किंवा आपण रिंग गेज असं सुद्धा त्याला म्हणू शकतो। तर त्या अशा स्वरूपात असतात, समजा आपल्याला 19.998 साईज चेक करायची आहे तर त्यासाठी ही रिंग दिली असेल, हिचा जो बोर आहे त्याचा 19.998 आहे आणि त्यामध्ये आपण बोर गेजचा जो तुमचा अॅनव्हिल आणि स्लायडिंग प्लंजर आहे त्याच्यामध्ये घालून आपण डायलवरती जो झिरो आहे तो सेट करून घेणं गरजेचं असतं। आणि हे या ठिकाणी अशा प्रकारे त्याचं झिरो सेटिंग करताना दाखवले इमेज तुमच्या थोडं लक्ष देईल की रिंग गेजमध्ये बोर डायल गेज इन्सर्ट केला जातो आणि नंतर या ठिकाणी जी डायल आहे ह्या डायलची जी वरची डिस्क आहे ती फिरवून झिरो सेटिंग आपल्याला करता येतो। त्यानंतर दुसरी झिरो सेटिंगची पद्धत आहे, आउटसाइड मायक्रोमीटर कॅन बी यूज्ड फॉर झिरो सेटिंग। आउटसाइड मायक्रोमीटरचा सुद्धा उपयोग झिरो सेटिंगसाठी केला जातो। आउटसाइड मायक्रोमीटरचा उपयोग ज्यावेळेस आपल्याकडे सेटिंग रिंग नसेल किंवा ही रिंग जी साईज चेक करायची ती जी रिंग गेज नसेल, बा मुलांनो जेव्हा काही एका ठिकाणी प्रोडक्शन असतं, प्रोडक्शनच्या ठिकाणी गेजेस जे आहेत ते वेगवेगळे जे लिमिट गेजेस त्या ठिकाणी ठेवले असतात, परंतु जेव्हा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असतं तेव्हा आपल्याकडं ते जे गेज आहेत साईजनुसार जॉबच्या साईजनुसार गेज उपलब्ध असेलच याची काही गॅरंटी नसते। तर त्यामुळं त्याची जर आपल्याकडे रिंग गेज नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे, त्याला दुसरा पर्याय आहे आउटसाईड मायक्रोमीटर साईज सुद्धा आपल्याला बोर्ड गेजचं झिरो सेटिंग करता येतं। तर ते अशा स्वरूपात म्हणजे काय करायचं, आपल्याला सुरुवातीला जे काही साईजला आपल्याला झिरो सेटिंग करायचं आहे, जी साईज आपल्याला चेक करायची आहे त्या साईजनुसार ते रीडिंग आपण पहिलं मायक्रोमीटरवरती आउटसाईड मायक्रोमीटरवरती लावून घ्यायचे आणि ते रीडिंग काय करायचं लॉक करायचे। ते रीडिंग लॉक केल्यानंतर तुमचं जे बोर डायल गेजचं जो प्लंजर आणि अॅन्युअल आहे ते बरोबर त्या दोन्ही टोकामध्ये म्हणजे अॅन्युअल आणि स्पिंडलच्या मध्ये धरून आणि मग त्या ठिकाणी त्या मेजरमेंटला डायलवरती डायल फिरून त्या ठिकाणी झिरो करून घेणं गरजेचं असतं। तर ही जी पद्धत आहे ही जेव्हा आपल्याकडे सेटिंग रिंग किंवा त्याचं जे गेज आहे रिंग गेज उपलब्ध नसेल तेव्हा आपण मायक्रोमीटरचा वापर झिरो सेटिंगसाठी करू शकतो। त्यानंतर पुढची जी मेथड आहे झिरो सेटिंग करण्याची ती स्लिप गेज फिक्स्ड इन अ सेटिंग पिक्चर। स्लिप गेज फिक्स्ड इन सेटिंग पिक्चर कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर झिरो सेटिंग। तर या व्यतिरिक्त
अजून एक पद्धत आहे झिरो सेटिंग करण्याची, ती आहे झिरो सेटिंग विथ स्लिप गेज सेटिंग पिक्चर। स्लिप गेज सेटिंग पिक्चर हे स्लिप गेजचं सेटिंग पिक्चर आहे। काही असं ते व्हाईट सारखं दिसतंय बघा, तर या ठिकाणी फिक्स जो आहे आणि मुव्हेबल जो आहे आणि याच्या दोघांच्यामध्ये आपल्याला जी साईज चेक करायची आहे त्या साईजनुसार स्लिप गेज यामध्ये इन्सर्ट केले जातात आणि नंतर ते दोन्ही जो आहेत ते जुळून घेतले जातात। आणि म्हणजे तुमच्या जी स्लिप गेजची साईज आहे ती ह्या दोन जॉमधली साईज असते आणि त्या साईजला झिरो सेटिंग बोर्ड आहे त्याचं झिरो सेटिंग केलं जातं। तर ही एक झिरो सेटिंगची पद्धत आहे। तर आपण तीन पद्धती पाहिल्यात, एक रिंग गेजच्या साहाय्याने झिरो सेटिंग करणे, दुसरं आउटसाईड मॅकोमीटर साहाय्याने झिरो सेटिंग करणे आणि स्लिप जर आपल्याकडे स्लिप गेज सेटिंग पिक्चर असेल त्याच्या साहाय्याने झिरो सेटिंग करणे, अशा बोर्ड आयकेच्या झिरो सेटिंगच्या तीन पद्धती आहेत। व्हाईल टेकिंग मेजरमेंट प्रेस द स्प्रिंग लोडेड प्लंजर ॲज इट एंटर्स इन टू द सेटिंग डिवाईस। तर जे काही सेटिंग डिवाईस असेल, समजा तुमचं या ठिकाणी रिंग गेज असेल किंवा या ठिकाणी हे सेटिंग डिवाईस असेल किंवा तुमचं मायक्रोमीटर असेल, तर त्यामध्ये झिरो सेटिंग करताना आपण काय करायचं आहे, त्याचा जो स्लायडिंग प्लंजर असतो तो प्लंजर पुश करून मग त्या होलमध्ये घालायचा आहे, पुश करून त्यामध्ये होलमध्ये घालायचा जेणेकरून तो सहजासहजी एंट्री होईल। त्यानंतर स्लाइटली रॉक अँड स्टेडी द डिव्हाइस फॉर कीपिंग द मेजरिंग फेसेस। तर त्यामध्ये टाकल्यानंतर तो जो तुमचा स्टेम आहे तो काय करायचा, स्लाइटली असा हलवायचा आहे आणि बरोबर जो मॅक्झिमम पॉईंटला जो तुमचा पॉइंटर गेला असेल त्या ठिकाणी डायल फिरून झिरो सेट करून घ्यायचा आहे। रोटेट द इंडिकेटर डायल अंटील द पॉइंटर अलाइन्स द झिरो मार्किंग। म्हणजे त्या डायलवरचा झिरो असा आपल्या फिरून ज्या ठिकाणी मॅक्झिमम पॉइंटर गेला आहे त्यापर्यंत आपल्याला नेऊन तिथं सेट करायचं आहे। अशा प्रकारे असा तेवढाचा जो भाग दिसतोय बा डायलचा, हा ही डायल जे आपल्याला फिरवतोय त्याची, त्याला रोटेटेबल बेझल असं म्हणतात। आणि हा फिरवून आपण हा जो झिरो आहे, समजा हा झिरो वरती असेल आणि समजा या ठिकाणी काटा तुमचा खाली आलेला आहे, तर तुम्ही हा झिरो फिरून कुठे आणला पाहिजे, ह्या काट्याबरोबर किंवा ह्या पॉइंटरबरोबर आणला पाहिजे। त्यानंतर आता आपण पाहूया रीडिंग, रीडिंग कसं घ्यायचं, झिरो सेटिंग कसं करायचं आपण पाहिलं बा। आता आपण रीडिंगचं पाहूया। व्हेन टेकिंग द रीडिंग फर्स्ट चेक द मेजरिंग रेंज अँड सब डिव्हिजन ऑफ द स्केल। हिअर द मेजरिंग रेंज इज 0.025 mm, द व्हॅल्यू ऑफ इच डिव्हिजन इज 0.01 mm। हे बघा, जेव्हा आपण एखादं माप घ्यायचं आहे बोर्ड आयगेसाने, तर प्रथमतः काय करायला सांगितलं त्यांनी बघा, काय सांगितलंय, फर्स्ट चेक द मेजरिंग रेंज अँड द सब डिव्हिजन ऑफ द स्केल। पहिलं हे बघून घ्या ह्या डायल गेजच्या साहाय्याने त्याचं लिस्ट काउंट किती आहे आणि त्याची मेजरिंग रेंज किती आहे। तर मग या पर्टिक्युलर ह्या डायलमध्ये याची 0 ते 5 mm मेजरिंग रेंज आहे, 0 ते 5 mm, म्हणजे ह्या 0 पासून 5 mm पर्यंत रेडिंग आपल्याला घेता येईल, याची प्लंजरची मुवमेंट 5 mm पर्यंत असेल। आणि याचा जो प्रत्येक भागाची किंमत आहे ती किती दिलेली पाहिजे, 0.01 mm दिलेली आहे। व्हाईल टेकिंग मेजरमेंट डू द झिरो सेटिंग विथ अ सेटिंग डिवाइस। आता माप घेण्यापूर्वी आपण तो बोर्ड आहे जो आहे त्याला पाहिजे तो एक्सटेन्शन रॉड लावल्यानंतर पाहिजे ते त्याला ज्या एक्सटेन्शन रिंग्ज आहेत त्या त्याला बसवून आपण त्या रिंग गेजमध्ये किंवा मायक्रोमीटरमध्ये तो बोर्ड गेज घालून त्याचा बरोबर झिरो सेट करून घेणं गरजेचं आहे। झिरो सेटिंग कसं करायचं ते आपण आता पाहिलं, तशा प्रकारे झिरो सेटिंग केल्यानंतर काय करायचं आहे बघा, झिरो सेटिंग केल्यानंतर झिरो सेटिंग केलं बघा, त्यानंतर प्रेस द स्प्रिंग लोडेड एंड ऑफ प्लंजर। आता स्प्रिंग लोडेड प्लंजर जो असतो ना ते काय करायचं आहे, खालच्या बाजूला प्लंजर आणि आणि असं बा, तर त्याला काय करायचं, प्लंजरला असं आत ढकलायचं आहे आणि ते काय करायचं बोअरमध्ये घालायचं, जे आपल्याला जॉब चेक करायचं आहे त्या बोअरमध्ये तो बोर्ड आय गेज टाकायचा आहे। त्यानंतर दो अॅनव्हील आणि तुमचा जो प्लंजर आहे दोन्ही बरोबर वॉलला आतलं जे होल आहे त्याच्या वॉलला म्हणजे त्याला टच झालं आहे याची खात्री करायची आहे। आणि अशा प्रकारे बा टाकला बा जॉबमध्ये, आधी काय केलं आपण सुरुवातीला
त्याचा जे लेस काउंट आहे आणि रेंज आहे ते पाहून घेतली. नंतर आपण काय केलं, सेटिंग डिव्हाइसमध्ये आपण त्याला झिरो सेट करून घेतला. नंतर काय केलं, आपण स्प्रिंग लोडेड प्लंजर दाबून जॉबमध्ये तो आतमध्ये इन्सर्ट केला. आणि इन्सर्ट केल्यानंतर काय करायचं आपल्याला, वॉच द डायल फेस वन्स द टूल इज अ स्क्वेअर्ड. एकदा का तुमची बोर्ड डायल गेज तो मध्ये बरोबर स्क्वेअरली म्हणजे राईट अँगलमध्ये बरोबर आतमध्ये गेला, राईट अँगलमध्ये, ते कसं पाहायचं आहे, तर बोर्ड डायल गेज जो आहे तो तुम्ही असा किंचित स्लाईडली असा हलवून बघायचा, तर ज्या ठिकाणी मॅक्झिमम रिडिंग येत असेल तो तुमचा उभा पॉईंट म्हणायचा. मॅक्झिमम रिडिंग म्हणजे काटा जास्त जास्त उजीकडे जिथे जातो ना तर त्या तुमचं रिडिंग असतं. तर ते आपण काय करायचं, डायल फेसचं ते निरीक्षण करायचं, जेव्हा तुमचा बरोबर जास्त जास्त उजीकडे कुठं जातो तो काटा, जिथून तो रिटर्न मागं फिरतो तिथे तुमचं रिडिंग असतं. दस द व्हॅल्यू ऑफ इच डिव्हिजन इज 0.01 mm. तर याच्या प्रत्येक लहान लहान भागाची किंमत 0.01 mm आहे. मग आपण बघायचं झिरोपासून किती अंतरावरती तो गेलेला आहे, तो पॉइंटर उजवीकडे गेलाय का डावीकडे गेलाय. उजवीकडे गेला किंवा समजा 7 भाग गेला असेल तर एका भागाची किंमत 0.01 आहे, 7 भागाची किंमत किती होईल, 0.07. म्हणजे याचा अर्थ काय होईल, आपला 0.07 जॉब जो आहे तो मायनस झाला जर तुमचा पॉइंटर उजवीकडे गेला असेल. जर तुमचा पॉइंटर डावीकडं म्हणजे ह्या बाजूला जर 7 वर्षाला असेल तर याचा अर्थ असा झाला की तुमचं जे होल आहे ते 0.07 प्लस झालेलं आहे. प्लस आणि मायनस कसं ओळखायचं लक्षात घ्या, की तुमची जी कोणती डायल असेल त्याच्या प्लंजरला जाऊन तुम्ही प्रेशर देता, त्याच्या प्लंजरला जाऊन तुम्ही प्रेशर देता तेव्हा त्याचा पॉइंटर जो आहे तो नेहमी उजवीकडे सगळं असतो. जेव्हा तुम्ही प्रेशर देता तेव्हाचा पॉइंटर जो आहे प्लंजरला प्रेशर देता पॉइंटर उजवीकडे सरकत असतो. म्हणजे आपण होलमध्ये जेव्हा आपण बोर्ड डायल गेज टाकतो तर त्याचा प्लंजर केव्हा प्रेस होईल, तर जेव्हा होल लहान असेल तेव्हा प्लंजर काय होईल, प्रेस होईल आणि काटा तुमचा काय होईल, उजवीकडे जाईल. जर होल मोठा असेल, होल जर प्लस झाला असेल तर काय होईल, त्या डाय प्लंजरवरती पाहिजे तेवढा प्रेशर येणार नाही, प्रेशर कमी येईल आणि काटा तुमचा काय होईल, 0 पोहोचण्याआधी तो मागेच असेल काहीतरी काही भागामध्ये. मग तो किती भाग मागं आहे किंवा किती भाग पुढे आहे याचं ऑब्झर्वेशन करून आपण त्या भागाच्या किमतीनुसार जॉब आपला त्या 0 किती प्लस आणि किती मायनस झाला. आपल्याला जे स्टँडर्ड साईज दिलेली आहे त्या साईजला आपण काय करतो, 0 सेटिंग करतो. जी काही साईज दिली असेल, समजा आता 40 mm बोर्ड चेक करायचं आहे तर 40 mm साईजला तुमचं 0 सेट केलेलं आहे. आणि मग तुम्ही 40 mm साईजला 0 सेटिंग केल्यानंतर मायक्रोमीटर सहाय्याने अथवा रिंग गेजच्या सहाय्याने 0 सेटिंग केल्यानंतर जॉबमध्ये टाकल्यानंतर बोर्गेज जॉबमध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघायचं की तुमचा पॉइंटर त्या 0 मागं आहे की पुढं आहे. जर पुढं असेल तर तुमचं होल हे काय आहे, मायनस आहे, होल लहान झालेलं आहे. आणि जर तो मागं थांबला असेल, मागं म्हणजे काटा जर क्लॉकवाईज फिरला पॉइंटर 0 पुढं क्लॉकवाईज गेला तर तुमचा प्लस आहे आणि जर डावीकडे राहिला तर तो काय आहे, मायनस आहे. काही जे बोर्ड डायरेक्ट असतात त्याच्यावरती प्लस आणि मायनसच्या खुणासुद्धा दिलेल्या असतात, काही मध्ये नसतात, काही वरती दिलेल्या असतात. एका बाजूला इथं दिलं असेल समजा इथं प्लस आणि इकडे दिलं असेल मायनस, तर काटा जेव्हा तुमचा उजवीकडे जाईल तेव्हा तुमचं होल काय झालं असेल, मायनस झालं असेल. जेव्हा तुमचा काटा डावीकडे जाईल तेव्हा तुमचं होल जे आहे ते प्लस झालं असेल, हे लक्षात ठेवायचं. आता आपण रिडिंग एक्झाम्पल्स पाहूया. आता तुमची जी तुम्ही माप घेतले समजा, आणि माप घेतल्यानंतर तुमचं जे डायल आहे, डायलचा जो पॉइंटर आहे त्याची स्थिती आकृत दाखवल्याप्रमाणे आहे. या ठिकाणी तुमचं जे बेसिक मेजरमेंट आहे 30 mm आहे, म्हणजे तुम्ही ह्या बोर्ड डायल गेजचा जो 0 सेट केला आहे तो 30 mm रिंगमध्ये सेट केलेला आहे, किंवा 30 mm साईज मायक्रोमीटरमध्ये लावून त्यांनी तुम्ही 0 सेट केला आहे. आणि नंतर तुम्ही जॉबमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारचं रिडिंग दिसतंय, तर हे रिडिंग किती आहे तुम्ही ओळखायचे. तर पहा बरं कोणाला ओळखता येतं का, गेस करा. तर बघा या ठिकाणी तुमचा जो पॉइंटर आहे ह्या 0 उजवीकडे गेलेला आहे, 0 उजवीकडे गेलेला आहे. आणि किती भागांनी गेलेला दिसतो पहा, 1, 2 आणि 3 भागांनी पुढे गेलेला आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला कळतंय की पॉइंटर उजवीकडे गेला म्हणजे होल तुमचं काय झालं आहे, लहान झालेलं आहे. म्हणजे 30 mm तुमची जर बेसिक साईज असेल तर 30 mm 0.3 तुमचं होल लहान झालेलं आहे. मग 0.3 लहान झालं म्हणजे त्याची कोणती साईज येईल पार बरं, 30 लहान येईल. म्हणजे 29.97 ते 98 आहे का, की 96 ते 97 आहे. तर या ठिकाणी बघितलं आपण तर 3 पूर्ण देशात 3 थोडा पुढे आहे, म्हणजे 3 आणि 4 मध्ये. म्हणजे हे जे रिडिंग आहे 29.96 ते 97 दरम्यान आहे. किती आहे हे रिडिंग, 29.97
शहाण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान आहे। हे बघा 29.9697 हे रीडिंग आहे, म्हणजे तुमचं जे बरोबर रीडिंग आहे हे आहे, लक्षामध्ये। आता आपण पुढचं रीडिंग बघूया। या ठिकाणी बघा तुमचं बेसिक साईज जे आहे 23 mm आहे। 23 mm तुम्ही बोर्ड डायरेक्टर झिरो सेट केलेला आहे आणि जॉबमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारचं रीडिंग तुम्हाला तिथं दिसतं आहे। तर तुमचा जो पॉइंटर आहे तो हा कुठे गेला आहे बघा, ही 5वी रेषा आहे, ही 6वी आणि 7वी, 7 रेषेच्या पुढे गेलेला आहे बघा। आणि तो कुठे गेलेला आहे, डाव्या साईडला गेलेला आहे। डाव्या साईडला गेला म्हणजे हा 0 पॉइंटर पोहोचलाच नाही, तर तो मागच थांबलाय तो 7 रेषांनी, म्हणजे तो 7 रेषेने काय आहे तुमचं जे होल आहे ते प्लस झालेलं आहे, प्लस झालेलं आहे। होल मोठं आहे म्हणून त्याला तेवढा प्रेशर पडत नाही, होल लहान असल्यानंतर प्लंजरवरती प्रेशर पडतो कारण त्यामध्ये तो दाटून बसतो ना, आणि जर होल मोठा असेल तर तो मोकळा बसतो त्यामध्ये, त्या डायलवर त्या प्लंजरवरती तेवढा प्रेशर येत नाही। आता या ठिकाणी प्रेशर कमी झालेला आहे म्हणजे तुमचं 7 भागाने होल लहान आहे। एका भागाची किंमत जर 0.1 असेल तर त्याचे 7 भाग म्हणजे किती, याच्या माप किती झालं, मग आता 23 mm त्याची बेसिक साईज आहे, मग या 0.7 काय जॉब तुमचा होल तुमचा मोठा आहे, म्हणजे 23.07 ते 0.8 हे तुमचं काय आहे रीडिंग आहे। 23.07 ते 0.8 हे तुमचं ह्या बोर्ड डायरेक्टरचं किंवा त्या जॉबचं माप आहे। आता पुढचं एक उदाहरण दिलं पाहिजे खाणी, तुमचं जे बेसिक साईज आहे 47.8 आहे आणि तुमचा जो डायलचा पॉइंटर आहे अशा चित्र दाखवल्याप्रमाणे आहे बा। या ठिकाणी 0 आहे बघा इथं, आणि इथं 10 आहे, हा 15 झाला, आणि 15 पुढं 16 आणि 17च्यामध्ये तुमचा पॉइंटर गेला आहे। तुमचा जो पॉइंटर आहे तो उजवीकडे सरकलाय, उजवीकडे सरकलाय म्हणजे काय झालं, तुमचं होल लहान झालंय, लहान झालंय म्हणजे 47.8 पेक्षा तुमची साईज काय आहे लहान आहे। किती लहान आहे, तर 0.16 ते 17 लहान आहे, 0.16 ते 17। मग आता जर आपण 47.8 मधून जर 0.16 वजा केले तर किती येईल, ते 47.8 मधून 0.16 जर वजा केले तर 47.63 ते 47.64 ही तुमची साईज येईल, म्हणजे तुमचं जे बरोबर रीडिंग आहे ही 47.63 ते 47.64 आहे। कसं आहे की 47.8 जे आहे बा या ठिकाणी, समजा 47.8 आणि याला काय केलं आपण, याचं मायनस किती करू आपण, इथं किती भाग येते, 16 ते 17 आहे की नाही, समजा 16 भाग आपण याला मायनस करू आपण, किती 0.16, तर काय होईल बा या ठिकाणी मायनस केल्यानंतर, आता इथं 47.8 आहे म्हणजे 47.80 आपण याला म्हणतो, 0 ते 6 गेले खाली 4 आणि इकडे हाताले मग 7 एक गेला खाली 6, इथं पॉईंट दिला आणि इकडं हे माप झालं 47, तर तुमचं जे माप आहे 47.64 आहे। किती आहे माप आहे तुमचं, 47.63 ते 64 या दरम्यानचं तुमचं माप आहे। त्यानंतर पुढचं रीडिंग दाखवलं बा, 53 ला 0 सेट केलेला आहे, 53 ला 0 सेट केलेला आहे आणि तुमच्या डायलची जी पॉइंटरची स्थिती आहे ही अशा प्रकारची आहे बा। या ठिकाणी 0 आहे, 0च्या मागं 5 आणि ही 6वी रेषाला जवळपास तो आहे, 6वी आणि 7व्या रेषेच्या मध्ये आहे तो, म्हणजे काय आहे पॉइंटर तुमचा डावीकडं आहे, डावीकडं आहे म्हणजेच तो जॉब तुमचा जॉबचं होल जे आहे तुमचं प्लस झालेलं आहे, म्हणजे ही जी साईज आहे 0.6 ते 0.7 प्लस आहे 53 पेक्षा, म्हणजे 53.06 ते 53.07 हा त्यातला पर्याय बरोबर आहे। मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे रीडिंग येऊन त्याचं माप तुम्हाला किती आहे ते ओळखायला येऊ शकतं, म्हणून तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करा, सराव करा, वर्कशॉपमध्ये येताना तेव्हा आपल्याकडे असलेला बोर्गेज तुम्ही हाताळून पहा। तर अशा रीतीने हे बोर्ड डायरेक्टरचं या ठिकाणी पण तुम्ही गेस करून बघा, आता या ठिकाणी 65 आहे आणि तुमचा जो पॉइंटर आहे तो कुठे गेलेला आहे, डाव्या बाजूला 20 भागापर्यंत गेलेला आहे, मग हे माप तुमचं प्लस आहे का मायनस आहे हे तुम्ही ठरवा, ठीक आहे। मित्रांनो आज आपण बोर्ड डायरेक्टरचं 0 सेटिंग आणि बोर्ड डायरेक्टरचं रीडिंग आणि त्याचे काही रीडिंग एक्झाम्पल्स आपण पाहिले होतं। तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐकला असेल, आवडला असेल, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा, आणि आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत गेजेस। थँक्यू।